500 देखेंगे तो बस हो जाएगा, 1000 दो हम 10-12-15 हज़ार में हो जाएगा। कोल्हापुर प्रकरण संबंध महाराष्ट्राला माहित आहे। मिया हसन मुश्रीफनी मला अंबे आईचं दर्शन करायला जाऊ दिलं नव्हतं। हसन मुश्रीफनी स्वतःचा जावयाची परिवाराच्या कंपनीत जयत तुझे मॅनेजमेंटला ग्राम विकास मंत्रालयाचा 15,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता, तो रद्द करावा लागला। आणखीन ते पवार ठाकरे सरकारच्या अर्धा डझन मंत्रालयाने असाच घोटाळेबाज पद्धतीने जयत तुतेला कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत। हा सहकार आणि पणन विभागाने जो कॉन्ट्रॅक्ट दिला आहेत, आणि यात गंमत अशी आहे, टेंडर निघालं, टेंडर L1 म्हणून अलॉट कोणाला झालं, S2 इन्फोटेक इंटरनॅशनल, आणि प्रत्यक्षात साईन कोणाला केली, जयत तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने। तर हा दुसरा घोटाळा आहे। तिसरा, अशाच पद्धतीने धनंजय मुंडेचा समाज कल्याण मंत्रालयाने पण जयत तुतेला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे। या सगळ्या घोटाळ्याची चौकशी SIT द्वारा करा। आता म्हणजे एकूण 3 मंत्र्यांचा घोटाळा झाला का? मग हसन मुश्रीफचे दावे, आता स्वतःच्या कंपनीचे 3 घोटाळे, एक 15,000 कोटीचा ग्राम विकासचा, दुसरा हा सहकार मंत्रालयाचा, आणि तिसरा समाज कल्याण मंत्रालयाचा। ती कंपनी नोव्हेंबर 2020 स्थापन झाली आणि ठाकरे सरकारने 25,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले, गंमत गंमत। आणि दुसरा जो घोटाळा आहे तो बुलढाणा सहकारी पतसंस्थेचा, त्यात जे कोणी बाहेर येत आहेत इन्कम टॅक्सच्या रेड धाडीमध्ये जे बाहेर आले ते सगळे, कोणी अशोक चव्हाणचा डावा आहे, कोणी उजवा आहे, कोणी पाठी आहे, कोणी उपर आहे, कोणी खाली आहेत, असे सगळे आहेत। महाराष्ट्राचा जनते 25,000 कोटी लुटणारा हसन मुश्रीफचा, त्यांचा दावयाचा, जयत तुतेचा, घोटाळ्याचा थेटपर्यंत इन्व्हेस्टिगेशनसाठी कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी मला एकदाने अनेक वेळा जावं लागलं। आणि उद्धव ठाकरे अलिबाबा 40 चोर ते घोटाळे थेटपर्यंत नेण्यासाठी तर मी अनेक वेळा कोल्हापूरला जाणार। माझा उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवारांना प्रश्न हा विचारायचा आहे की काल बुलढाणा सहकारी पतसंस्थेतले 12 अकाउंट बेनामी अकाउंट 53.72 कोटी रुपये कुणाचे आहेत, कुठल्या मंत्र्यांचे आहेत, अशोक चव्हाणांचा ह्या बेनामी व्यवहाराशी काही संबंध आहे का? एका बाजूला इन्कम टॅक्स विभागाने धाडी घातल्या, त्यात अशोक चव्हाणांचे सहकारी प्रशांत निलावर, दुसरे सहकारी चार्टर्ड अकाउंटंट पुण्याचे आमचे जयंत शाह, सहकारी पतपेढीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक काकाणी, आणि नांदेडची धर्माबाद येथली शाखा, हे 53.72 कोटी तर इन्कम टॅक्सने फ्रीज केले आहे, पण माझी जे माहिती आहे की याच्यासमोर 70 कोटी रुपये कर्ज अशोक चव्हाणांच्या संस्थेकडे गेले आहेत, तर हा घोटाळा कितीचा आहे? मी यात चौकशी आणि पाठपुरावा करण्यासाठी उद्या दिल्लीला ED, इन्कम टॅक्स चेअरमॅन आणि सहकार मंत्रालयांना भेटणार आहेत। शुक्रवारी स्वतः बुलढाणाला जाणार आहेत। आता घोटाळा अशोक चव्हाणांचा का? सर, अशोक चव्हाण दोषी आढळतील का? कारण की हे बेनामी जे अकाउंट तुम्हाला सापडले, यामध्ये अनेक पैसे सापडले, तर यातून अनेक लिंक लागतील का पुढे? आता आहे की 54 कोटी तर फ्रीज झाले, 12 बेनामी अकाउंट, ह्या सगळ्यांच्याकडे इन्कम टॅक्सच्या धाडी, आता हे सगळे अशोक चव्हाणांच्या उतीभोवतीचे, म्हणून प्रश्न माझा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांचे आहे। कारण की पतपिढ्या हे माननीय सहकार महर्षी शरद पवारांचा हातात आहे, त्यांच्याकडे सहकार मंत्रालय आहे, तर एवढं झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनचा ऑर्डर का नाही दिला? सगळं इन्कम टॅक्स करते, तर तुम्ही काय करतात, मनी लॉन्ड्रिंग? आणि यातातला आणखीन ज्या माहिती हळूहळू बाहेर येणार, इन्कम टॅक्सनी चौकशी सुरू केली आहे, मी ED ला पण आग्रह करणार। दुसरे